नमस्कार शेतकरी बांधवांनो, उन्हाळ्यामध्ये सोयाबीनचं पीक घेण्याचा आपला विचार असेल तर आपण अवश्य घ्यावं, कारण सोयाबीनचं उत्पादन उन्हाळ्यातसुद्धा चांगल्या प्रमाणात मिळत आहे. जमीन निवडीपासून अगदी कुठलं बियाणं पेरावं, कुठल्या कशाच्या पद्धतीने मशागत करावी, त्यानंतर बीज प्रक्रिया कशी करावी, लागवड का करायची, का पेरणी करायची, पेरणी जाऊन कशी पेरणी करायची, लागवड तर कशी लागवड करायची, त्यानंतर तणाचं नियंत्रण असेल, मग ते पेरणीपूर्वी असेल, पेरणी करतेवेळेस असेल किंवा पेरणी केल्याच्या नंतर असेल, कुठले औषधं फवारायचे, किती प्रमाणात फवारायचे, त्यानंतर कीड व नियंत्रण रोग नियंत्रणासाठी किती औषधं कोणते औषधं लागतात, त्याचं प्रमाण काय असतं आणि ते कुण्या कमी वेळेला फवारावेत, त्यानंतर जे काही 8-10 पाणी द्यायचे त्याचं पाण्याचं जे काही नियोजन आहे ते नियोजन कसं करावं, ह्या सर्व बाबतीमधले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तर आपण चॅनलवरती जावं आणि उन्हाळी सोयाबीन संदर्भामधले जे काही 8-10 व्हिडिओ पडलेले आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती घ्यावी व उन्हाळ्यामध्ये भरघोस असं उत्पादन घ्यावं. खरीप हंगामात जे काही उत्पादन मिळतं सोयाबीनचं त्याच्या खालोखाल थोडा बहुत फरकानं उन्हाळ्यातसुद्धा उत्पादन मिळतं, तर हा नवीन प्रयोग आपण करावा आणि उत्पादन घ्यावं. त्या सर्व संबंधित व्हिडिओची या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, वरी आय बटनावर आहेत, एंडिंगला सुद्धा आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि आपणाला आवश्यक अशा असलेल्या सर्व जे काही व्हिडिओ असतील जो आवडेल तो व्हिडिओला क्लिक करा आणि त्याची माहिती घ्या. सर्व व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत.